हेलो गाइज, वेलकम बैक टू माय चैनल विराज आयक जी। मैं आप सबका दोस्त विराज मावीन कट्टी आप सबके लिए एक छोटा सा बड़ा सा नया सा ब्लॉग लेके आया हूँ। तो आज है बेलगाम में शिव जयंती, आज का डेट है 4 मई 2022। तो आज के दिन बेलगाम का विशेष ये है कि बेलगाम में शिव जयंती की एक मिरूणूक होती है। आइए कवि भूषण, आइए। महाराज जी, हाँ उठा। महाराज, आपके दर्शन के हम बहुत प्यासे थे, आज दर्शन हो गए और कवि भूषण धन्य हो गया। कविराज भूषण, काशी रूकी कला जाती, मथुरा मसीत होती, शिवाजी न हो तो सुनती हो तो सबकी, सुनती हो तो सबकी। वाह 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 वाह, हे बहादुर, वाह वाह वाह। हरिओम। शिवराय स्वर्गीय शिवशाहीर श्री बाबा साहेब पुरंदरे आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना विनम्र अभिवादन करून श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मारुती गल्ली बेळगाव आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत। स्वराज्यातील महाराजांचा पहिला न्याय निवाडा। आया बहिणीवर वाकडी नजर आहे त्याची। काय सांगता तुम्ही? म्हणताय सौराज्य हवं, या असलं सौराज्य कसलो? मुजरा हो साहेब, मुजरा हो साहेब। नको नको आम्हाला तुमचा मुजरा। या बाबांच्या रडण्याचा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? यांच्या लेखीची, तुमच्या गरीब माता भगिनीची आर्त हाक ऐकू येते की नाही तुम्हाला? शिवबा, का डोळ्यांना आणि कानाला झापड लावली तुम्ही? यासाठी यासाठी का आम्ही तुम्हाला रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या? साहेब, राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा। बाबा, तुम्हाला योग्य तो न्याय मिळेल, काळजी नसावी। औसाहेब, असा निवाडा करू की पुन्हा अशी कीड स्वराज्यातच दिसणार नाही। येसाजी। जी राजा। येसाजी, त्या रांझ्याच्या पाटलाला आमच्या न्यायासनासमोर हजर राहायला सांगा, कारण प्रथमच 14-15 वर्षांचे राजे न्याय निवाडा करणार होते, शिवशाहीच्या हिरस्त्याचा उदय होणार होता।
राजे हा रांजाचा बाबाजी पाटील पंत आमचा निवाडा आव साहेबांनीच करावा. खामोश. तुमचा निवाडा आम्हीच करणार आहोत गाथे मुखाने. पंत पुढे बोला. जी राजे हा रांजाचा बाबाजी भिकाजी गुजर पाटील आपल्या पदाचा तसेच संपत्तीचा गैरवापर करून रयतेला राजरोस छळतोय. याला सतत वासनेची भूक असून बदअंमल हा गुन्हा शाबित झाला आहे. तसेच गावातील आया बहिणींवर याची सतत वाकडी नजर असते. फोडू ठीक आहे. याच्या तोंडाला कायम काळं कापड बांधा. लय उपकार झाला राजे. लय उपकार झालं. लय उपकार झाला राजे. याला पुण्यातच ठेवा. वय चालेल राजे चालेल पुण्यातच राहील. परंतु याला दिवस रात्र उपाशी ठेवा. याच्या सारख्या नराधमाला भूक लागावी ती फक्त आणि फक्त अन्नाचीच. राजू पाटील किसे तुकडे चघळण्यासाठी बादशाही तळवे चाटणाऱ्या आणि पाटील किसा गैरवापर करतो म्हणून याची पाटीलकी रद्द करा. परंतु याच्या कुटुंबातील लोकांची अन्न पाण्याची व्यवस्था करा. असं करू नका सर राजा. असं करू नका सर. माफी असेल माफी असेल राजा माफी असेल. कसब्याच्या मंदिराबाहेर एक छपरी मांडून याला त्यात असं ठेवा की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर थुंकता आलं पाहिजे. तसंच रयतेला राजरोस छळलं म्हणून सकाळ सांज न चुकता याला चापकाचे 10-10 फटके ओढावेत. आणि बदमल केल्याबद्दल याचा चौरंग करा. हात पाय तोडून टाका या हरामखोराचे. राजा नको. राजा माफी असावी. राजा माफी असावी. घेऊन जा या हरामखोराला. सर्व हिंदू शिवभक्तांचे हार्दिक स्वागत. सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ ची सुटका करण्यासाठी शिवाकाशी यांनी दिलेले स्फूर्तीदायी बलिदान. सलाबत खानाची खिल्लत आदिलशहानं सिद्धी जोहरच्या खांद्यावर टाकली. सिद्धी जोहर सलाबत खान हजारोंच्या सैन्यासह पंधरगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. गडाला कर्कचून वेढा पडला. महाराज आपल्या सैन्यासह अडकून पडले. वेढा इतकं मजबूत आहे की यातून मुंगी सुद्धा बाहेर पडत नाही. हा खेळ काय महाराज. फसलात ना बाजी. तुम्हीही फसलात ना तर काढू. महाराज तुम्ही मग यो कोण. हे आपल्या स्वराज्याचे गुप्त आहे शिवाजी काशी. यांनी या संकटातून सुखाचा मार्ग शोधून काढलाय. उद्याची रात्र आपण वेढा फोडून विशाळगडाकडे कूच करायची. शाबास मसूद खान. अब आएगा असली मजा. मैं खुद अपनी तलवार से उसकी गर्दन उतार दूंगा. आज मेरे अब्बा जान की रूह को तसल्ली मिल जाएगी. लाओ से. नहीं होगी. मैं तो अभी से मार दूंगा. ये कौन है. कौन है ये मसूद. अरे किसे पकड़ लाया है तू. ये शिवाजी ही है. शिवाजी राजे भोसले. हुजूर शिवाजी भाग गया. झूठ मत बोलो. अरे शिवाजी साहब मैं शिवाजी राजे भोसले नसलो तरी ने बा तुझं नाही. शिवाकाशीन म्हणतात मला. रामखोर इतने महीनों से इस किले को चैन करके इस तूफानी बारिश में बैठा हूँ. वो क्या तुम्हारे जैसे हजाम से हजामत करने के लिए. सुकना भी नहीं सोंगा क्लासला बनून काय झाले. अरे चारी पाच छाया मांडी खाली चिरकणाऱ्या राजाची कापड आहे की माझ्या गावात.
स्वराज्याचा पोत पाजून तुमच्या सारख्या महिषासुरांना काढणाऱ्या आई तुमचा भवानीची कावळ्याची माळ आहे माझ्या गळ्यात. आऊसाहेबांवर झकणारा जिरे टोफ आहे माझ्या डोसक्यावर. एक दिवसाचा शिवाजी असलो म्हणून काय झाला? यो शिवाजी काय तुझ्या पुढे चुकल? अरे मोरण पण वाकणार नाही मी. जोहर यो संघाचा शिवाजी झुकला नाही. लक्षात ठेव एक दिवसाचा शिवाजी व्हायचं भाग्य मिळालं मला. माझ्या जन्माचं सार्थक झालं राजा. तुम्हाला तिला शब्द पुरा केला राजा. माझा शेवटचा मनाचा मुजरार राजे जय भवानी.
सो गाइज, आशा करता हूँ कि आप सब लोगों को ये ड्रोन शॉट्स पसंद आए होंगे। थैंक यू फॉर ऋषि टेलीकर जिसने ये वीडियोस दिए ड्रोन शॉट्स, और बाकी का जो भी वीडियो है वो मैंने निकाला था। तो आपको ये वीडियो कैसा लगा प्लीज़ कमेंट सेक्शन में ज़रूर बताना, और अपने दोस्तों को और अपने फैमिली फ्रेंड्स को सबको ये वीडियो ज़रूर भेजना। बेलगाम की शिव जयंती कैसे होती है ये जितना हो सके उतना मैंने कवर किया है, अगर कुछ बचा हो तो उसके लिए आई एम सॉरी। और अगर वीडियो अच्छा लगा हो तो ज़रूर लाइक करिए, और अगर आपको ऐसे और वीडियोस देखना है तो मेरे चैनल को सब्सक्राइब करने मत भूलना। एंड विद दिस आई एम डन साइनिंग ऑफ माई सेल्फ विराज मावेनकट्टी। डू टेक केयर एंड राइट सेफ, बी सेफ, एंड एज यूजुअल प्लीज़ टेक केयर ऑफ योर फैमिली। हरिओम, जय श्री राम।